अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। जामनेर तालुक्यात कापूस प्रक्रिया उद्योगासाठी औद्योगिक वसाहत निर्माण होत असून यासाठी शेत जमिनी अधिग्रहण करण्याचे काम शासनाकडून सुरू आहे। या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात येऊन शासनाकडून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 25 लाख रुपये मोबदला देणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले। मात्र शासनाने बागायतदार आणि कोरडवाहू दोघांना एकाच पारड्यात मोजल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे। जर शासनाला शेतातील विहिरी आणि झाडांचा मोबदला द्यायचाच नव्हता तर त्याचे व्हॅल्युएशन आणि सर्वे करून शेतकऱ्यांच्या भावनांशी का खेळण्यात आले असा प्रश्न शेतकऱ्यांनी या बैठकीत उपस्थित करत काही शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिला तर जिल्हा उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांनी शेतकऱ्यांना 25 लाख मोबदला मान्य असल्यास जळगाव येथील आपल्या कार्यालयात येऊन कागदपत्र जमा करून शेतकऱ्यांना तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्या, आपण त्या नक्कीच शासनापर्यंत पोहोचवू असे सांगितले आहे। इंडस्ट्रीजला फक्त 2% नजर आला घेतलेलं आहे, तुम्ही आज बंद 2% नजर आला घेतला खरेदी झाले आमच्याकडून 10% काही 2% नजर आला घेतलेला आहे। मी दाखवतो मॅडम तुम्हाला खरेदी दाखवतो याची याच गटगटा मध्ये तरी पोटाचे भाकर आपल्याला द्यायला तयार आहे, त्यांचा विरोध करून योग्य भाव द्या, योग्य न्याय द्या, पण त्यांना असं भिका सांगता 1000 रुपये म्हणजे एकदम म्हणजे भिकाई बी येतो तर 1000 रुपये घेतण्याच्या कंडिशनमध्ये आम्ही तर आमची पोटाची भाकर देतो आहे, पण आमची कबुली दिली आमची आजोबा पंतोबाच्या हाताची इष्टी दिली जे दिलेलं अधिकार होता आम्हाला तरी योग आला आता असा। तुम्ही आम्हाला 1 रुपये देऊ नका, याच दरामध्ये आमचं जसं आहे की मोटर बोट ठिबक पाईपलाईन फळ झाडं अशा जमिनी आम्हाला घेऊन द्या, आम्ही ऍग्री 1 रुपया देऊ नका तुम्ही आम्हाला किंवा MIDCच्या वतीने बरोबर। तर याच्यात काय झालेलं आहे की सुरुवातीच्या बैठकीमध्ये तुम्ही हंगामी बागायती याची जर निर्णय दिले जातील त्याचा रेशो 1.5 पटीचा असेल असं शेतकऱ्यांना वेळोवेळीच्या बैठकांमध्ये प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आणि तसे तर गृहित धरून शेतकऱ्यांनी त्या 25 लाख रुपये प्रति हेक्टरच्या दराला संमती दिली आणि त्याच्यामुळे आज जे शासनाने भूमिका घेतली की बागायतीचा आणि हंगामी बागायतीचं काहीच द्यायचं नाही बरोबर, त्याच्यामुळे हा उपयोग आज पाहायला मिळतोय, याच्या आधीच्या पहिल्या बैठकांमध्ये अशा स्वरूपाचा उपयोग पाहायला मिळालेला नव्हता। दुसरा महत्त्वाचा मुद्दा संपादन प्रक्रिया राबवतानाचा जो काही आपण याच्यामध्ये पाहतोय त्याच्यात आपण वेळोवेळीच्या HPCचा उल्लेख केलेला आहे, जी 99वी बैठक झालेली आहे उच्च अधिकार समितीची, त्या बैठकीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा 2013चा हक्क अबाधित ठेवून संपादनाची प्रक्रिया राबवण्यात यावी अशा स्वरूपाचं वापरलेलं आहे विधान बरोबर। त्या विधानाच्या अनुषंगाने जे डेस्क ऑफिसरचं पत्र आहे मंत्रालयात उद्योग मंत्रालयात त्याच्यात सुद्धा भूसंपादनाच्या 2013च्या 26 ते 30 या कलमानुसार संपादनाची प्रक्रिया राबवण्यात यावी अशा स्वरूपाचं त्यांचं डेस्क ऑफिसरांचं पण पत्र आहे बरोबर। परंतु याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 26 ते 30च्या कलमांमध्ये जो काही तडजोडीचा आपला दर ठरणार आहे शेतकऱ्यांचा आणि प्रशासनाचा किंवा संपादन करणाऱ्या यंत्रणेचा बरोबर, त्याच्या व्यतिरिक्त नुकसान भरपाई कुठी त्याच्या ज्या काही त्या ठिकाणावरच्या अचल मालमत्ता असतील त्या अचल मालमत्तांचं जे काही ज्या खातेदाराचं मूल्यांकन करणारे अधिकारी असतील त्यांच्याकडनं मूल्यांकन करून त्याचा नुकसान भरपाई पोटी त्याला तेवढी रक्कम अधिक 100% दिलासा रक्कम देण्यात यावी असं स्पष्ट नमूद आहे। तुमचं म्हणणं शासनाकडे पाठवणार आता तुम्ही जे काही शासनाकडून त्याच्यासाठी एक शेवटची बैठक मला तुमची घ्यावी लागेल, जे तुमचं सगळं म्हणणं लेखी स्वरूपात आजपर्यंत मांडलेलं आहे त्याचं सगळं प्रोसेडिंग बनवून मी आता ते शासनाकडे शेवटचं पाठवणार आहे। आता त्याच्यावर जे काही म्हणणं असेल भले तुम्ही त्याच्यानंतर मला संमती द्या, फक्त एक आहे की जे जे 100% दिलासा रक्कम आणि जे तुमच्या जमिनीवरती फळझाड वगैरे आहे तर माझ्याकडनं मी एवढंच सांगते की मी ते सगळं तुमचं पाठवते, आम्ही तुमचं जे म्हणणं की मी का 8000
करण्यासाठी मला परत एकदा आपल्याला बोलवावं लागेल, पण आपलं सगळ्यांचं म्हणणं मी तिथे पाठवते. परत जर मी तुम्हाला बोलवलं तर कृपया या आपण, कारण जोपर्यंत चर्चा होणार नाही, जोपर्यंत समोरासमोर आपण बोलणार नाही, तोपर्यंत कुठेही प्रोजेक्ट होऊ शकत नाही. शेवटी काय आहे, तुमच्या सगळ्यांचा आवाज मी आहे आणि मी तो शासनाकडे पाठवणार आहे, आणि परत शासनाचाही आवाज मीच आहे, त्याच्यामुळे मध्ये मीच आहे आणि मलाच तुमच्यापर्यंत यायचं आहे आणि तुमचं सगळं म्हणणं परत शासनाकडे घेऊन जायचं आहे. तुम्हाला परत परत बोलून त्रास देण्याचा उद्देश आहे की सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रत्येक वेळी एक वेगळा मुद्दा असतो आणि तो शासनापर्यंत पाठवावाच लागतो. कारण असं होत नाही की शासन तुमच्याकडे येईल आणि तुमचे सगळे मुद्दे, प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. नाशिकमध्ये परिस्थिती वेगळी आहे, इथे परिस्थिती वेगळी आहे. इथे 50 लाख पण एखाद्या जमिनीचा रेट असेल एकरी, आपल्याकडे तशी परिस्थिती नाही. आता हे शासनाला माहीत नाही किंवा मलाही माहीत नाही तुमच्या जमीन समजायला फक्त जेएम साठी आलेले असेल, पण तुमची स्थानिक परिस्थिती मलाही माहीत नाही. जे तुमचं म्हणणं आहे, मी फक्त तुमचा पण आवाज मीच आहे आणि शासनाचा पण आवाज मीच आहे, एवढंच मी एवढं सांगेन. तुमचं सगळ्यांचं म्हणणं मी शासनाकडे पाठवेल. जे काही शासनाचं म्हणणं आहे कृपया मी आपल्यापर्यंत ते पोहोचवेल आणि त्याच्यासाठी मला परत आपल्याला सांगायला यावंच लागेल. माझ्या ऑफिसला यावं, करारनामा बघावा, पुढच्या 8 दिवसात मला संमती करून द्यावी. तुम्ही जितके लवकर द्याल तितकी मला पैशांची मागणी शासनाकडे पाठवता येईल. ज्यांना मान्य असेल त्यांनी, ज्यांचं जिराईट लँड आहे जिथे ते काही पिकवत नाही, ज्यांचं फळझाडं नाही, विहिरी नाही, ज्यांना हा दर मान्य असेल त्यांनी माझ्या ऑफिसला 8 दिवसामध्ये यायचं आहे. 8 दिवसात कधीही या. आपण अतुल सर माझे एके आहेत, त्यांच्याकडे हा करारनामा आहे, थोडी दुरुस्ती करायची आहे, आपण तिथे या, शांततेत वाचा आणि मग सही करा. त्याच्यानंतर आपली जे काही कॅल्क्युलेशन होईल ते मी शासनाकडे पाठवेल, मग शासनाकडून पैसे येतील आणि जे आपलं म्हणणं आहे ते सुद्धा मी पाठवते. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.